बोलेगाव येथील ग्रामस्थांचे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. प्रभाग क्रमांक 7 मधील गणेश चौक ते कातोरे वस्ती ते केशव कॉर्नर रोड येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षापासून या रोडचे नव्याने अथवा कुठल्याही प्रकारचे डागडुजीचे काम करण्यात आले नाही. या रोडचे महानगरपालिकेकडून नव्याने काम सुरू करण्यात आले आहे, परंतु 20 दिवसांपूर्वी सुरू झालेले हे काम नंतर बंद झाले. या कामात प्रशासनाकडून आणि ठेकेदारांकडून काम कुचराई होत आहे. या गोष्टींना कंटाळून बोल्लेगाव नागापूर परिसरातील नागरिकांनी युवासेना जिल्हा प्रमुख अक्षय कातोरे आणि नगरसेवक मदन आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवासेनेचे अक्षय कातोरे, नगरसेवक मदन आढाव आणि परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2023 रोजी समस्त नागापूर बोलेगाव या परिसरातील नागरिकांच्या वतीने आज बेधडक मोर्चा, निषेध मोर्चा आज आपल्या अहमदनगर महानगरपालिकेवर करण्यात आला. या मोर्चाचे मेन उद्दिष्ट म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षापासून रखडलेला गणेश चौक ते बोलेगाव गावठाण हार रोड, या रोडचे गेल्या 15 वर्षापासून नव्याने अथवा कुठल्याही डागडुजीचे काम महानगरपालिकेने करण्यात आलेले नाही, तर या रोडची निविदा बनवण्यात आली महानगरपालिकेकडनं, टेंडर करण्यात आलं, ठेकेदार देण्यात आला, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या नियोजना हा रोड महानगरपालिकेने घेतलेला नाही. पूर्णतः नियोजनाचा अभाव ह्या कामामध्ये दिसून आला. यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांचे रोड उकरल्यामुळं हाल होत आहेत. दर गेल्या 2 महिन्यानंतर जो येणारा पावसाळा असेल, त्या पावसाळ्यामध्ये जर ह्या रोडचं जर व्यवस्थित काम करण्यात आले जर नाही, तर या रोडने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे खूप भयानक हाल या परिसरातील नागरिकांचे होतील. आणि ह्या सर्वस्वी घटनेला याच्यामध्ये जर काही दुखापत झाली, कुणाला काही जर नागरिक जखमी झाले, तर सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल. आज अशा पद्धतीचे आम्ही निवेदन विनंती करायला आज महानगरपालिकेमध्ये प्रशासनाला आलेलो आहे, तर या विनंतीची योग्य ती दखल घेऊन महानगरपालिकेने त्याच्यावर लवकरात लवकर, मी म्हणणार नाही तर या क्षणापासून, आजपासून कारवाई चालू करावी असं मी त्यांना विनंती करतो. अन्यथा आम्हाला तीव्र असं आंदोलन आणि रास्ता रोको, नगर मनमाड हायवेवर केल्याशिवाय राहणं पर्याय उरणार नाही या समस्त नागरिकांना, असं मी आपणा सर्वांसमोर सांगतो आणि थांबतो. मी हेमलता कांबळे, मी सोशल वर्कर आहे. आज बोलेगाव गणेश चौक ते बोलेगाव हा जो परिसर आहे किंवा या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि 15 वर्षापासून मी बघतीये, मी जशी राहायला आले तशी 14 ते 15 वर्ष झाले मला तिथे राहायला येऊन, 15 वर्षापासून अजून बोलेगाव परिसराकडं अजिबातही लक्ष दिलं जात नाही. का बरं प्रशासन लक्ष देत नाही? घरपट्ट्या पाणीपट्ट्या आम्ही तर भरतो, तुम्ही तर घरपट्टी पाणीपट्टी नाही भरली तर तुमच्या नोटीस यायला सुरुवात होते. मग आज सर्वसामान्य जनतेचं जे चाललेलं आहे, प्रशासनाने लक्ष द्यावं त्याकडे, नाही तर मग प्रशासनाला काय करायचं आम्ही ते सांगावं. आणि घंटागाड्या, आता हे रोडच्या कामामुळे घंटागाड्या बंद आहेत, पूर्णपणे लोकांचे हाल होत आहेत. जवळजवळ 5 ते 6 महिलांना दुखापत झालेली आहे, लहान मुलांना शाळेला जायला यायला प्रॉब्लेम होतो. आमची प्रमुख मागणी अशी आहे की हा रोड झाला पाहिजे आणि आमच्या सुविधा झाल्या पाहिजे. पावसाळ्याच्या आत हा रोड झाला पाहिजे, कारण यांनी खंदून ठेवलेले जे खड्डे आहेत त्याप्रमाणे जर पावसाळ्याचा हा रोड झाला नाही तर आम्हाला बोटींची व्यवस्था करायला लावा लागेल प्रशासनाला आणि त्याच्यासाठी मोर्चा आणावा लागेल. इतकी भयान परिस्थिती आमची आज आहे. आजच्या आज तुम्हाला रस्ता चालण्यासारखा आम्ही करून देतो. दरम्यान मटेरियल येते पाईपच, पाईप आपण पहिली जी पाईपलाईन आहे ती आपल्याला शिफ्ट करायची आहे, बाजूला घ्यायची आहे, तर ती शिफ्ट करायचं आपण 8 दिवसात करू आणि तुम्हाला पुढच्या 8 दिवसानंतर चांगल्या वेगात तो रस्त्याचं आपण काम करू. रोडसाठी नागरिकांनी महापालिकेमध्ये मोर्चा आणला होता. गेल्या वर्षभरापासून त्याचा पाठपुरावा करून 4.5 कोटी रुपयाचा रोड मंजूर केला, पण महापालिकेच्या गलथान कारभारामुळे त्या पाण्याच्या लाईनीचं इन्स्ट्रुमेंटच धरलेलं नव्हतं. त्या निमित्ताने आम्ही सगळे बोलेगाव नागापूरच्या परिसरातील सगळे नागरिक इथं आलेलो आहे. आयुक्तांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे, 8 दिवसाच्या आतमध्ये महापालिकेची पाण्याची लाईन फेस 2ची लाईन जोडणार आहे. आता ह्या जुन्या लाईन त्या डेट करून त्या फेस 2चं पाणी लोकांना जोडून ते देण्यात येईल. आणि 31 मेपर्यंत आपला संपूर्ण रोड
बीएमडब्ल्यू म्हणजे त्याच्यामध्ये काँक्रीटच्या अगोदरचे सगळे ट्रीटमेंट ते पूर्ण करण्यात येतील आणि पावसाळ्यामध्ये काँक्रीट केले जाईल, कारण पावसाळ्यात काँक्रीट केलं तर ते टिकतं, कारण पाणी लागतं ना त्याला, तोपर्यंतचे सगळे ट्रीटमेंट खाली सोलिंग असू दे, खडी असू दे, बाकीचे सगळा रोड 31 मे पर्यंत करून देईन असं आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे। आता आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत लेखी दिल्यामुळं, पण याच्या पुढे जर झालं नाही, 8 दिवसानंतर जर झालं नाही तर नगर मनमाड हायवे महापालिकेत येणार नाही। आता महापालिकेला आमच्या तिथे यावं लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाचीच राहील एवढंच सांगतो। आणि